आज आपण बैजिक राशींच्या भागाकाराशी संबंधित काही सामान्य चुका पाहू चूक एक काही मुले बैजिक राशींचा म्हणजे अल्जिब्राईक एक्सप्रेशन्सचा भागाकार अपूर्ण सोडतात जसे जर मुलांना हा प्रश्न विचारला आणि याला सोपे रूप देण्यास सांगितले तर काही मुले रद्द करण्याच्या पद्धतीने म्हणजे कॅन्सलेशनने अंश आणि छेदाचे चल वाय रद्द करतात परंतु यानंतर ते असा विचार करतात की अंश छेदाने भागला जाऊ शकत नाही म्हणून ती तो प्रश्न पुढे सोपे करत नाहीत आणि तो प्रश्न अपूर्ण सोडतात ही चूक करण्यापासून वाचण्यासाठी आपण बैजिक राशींचा भागाकार करताना अंशाचे आणि छेदाचे अवयव पाडू शकतो यामुळे सामायिक अवयवांना रद्द करण्याच्या पद्धतीने रद्द केले जाऊ शकते आणि बरोबर उत्तर मिळू शकते चूक दोन जर मुलांना सहा पी घन भागिले दोन पी ला सोपे रूप देण्यास सांगितले तर काही मुले चलांचे घातांक रद्द करण्याकडे दुर्लक्ष करतात आणि त्याच्या घातांकाला तसेच्या तसे, तसे लिहितात यामुळे त्यांना तीन पी घन हे चुकीचे उत्तर मिळते जर सजातीय चलांचा भागाकार केला तर चलांच्या घातांकामध्ये देखील बदल होईल सहा पी घनचे अवयव पाडले तर दोन गुणिले तीन गुणिले पी गुणिले पी गुणिले पी असा होईल अशाच प्रकारे दोन पीचे अवयव असतील दोन गुणिले पी येथे आपण छेदाच्या दोन ने अंशाच्या दोनला ला किंवा छेदाच्या पीने अंशाच्या पीला रद्द करू ज्यामुळे आपल्याला तीन पी वर्ग हे उत्तर मिळेल हेच घातांकांच्या नियमांची मदत घेऊन देखील सोडविले जाऊ शकते कारण ए चा एम घात भागिले चा एन घात बरोबर ए चा एम वजा एन घात आहे म्हणून येथे सहा पी चा घन भागिले दोन पी ला अशा प्रकारे सोपे रूप देऊन योग्य उत्तर तीन पी वर्ग मिळते चूक तीन समीरला अमीरने कंसात एक्स एक वर्ग वजा एक्स वर्ग वाय वर्ग भागिले एक्स वर्गचे उत्तर काढण्यास सांगितले आहे समीरने ते अशा प्रकारे सोडवले तुम्ही सांगू शकाल का की त्याला मिळालेले उत्तर बरोबर आहे की नाही विचार करा चला आम्ही सांगतो बहुपदीला एकपदीने भागताना समीरप्रमाणेच काही मुले असा विचार करतात की जर अंशात आणि छेदात सजातीय पदे आहेत तर ती रद्द केली जाऊ शकतात या समजुतीमुळे ती एकपदी म्हणजे मोनोमियलसह बहुपदीचे म्हणजे पॉलिनॉमियलचे एक पद रद्द करतात जसे येथे समीरने छेदाच्या एक्स वर्ग बरोबर अंशाच्या फक्त एकाच पदाच्या एक्स वर्गला रद्द केले आहे परंतु असे करणे चुकीचे आहे येथे आपल्याला एक्स वर्गने अंशाच्या प्रत्येक पदाला भागावे लागेल येथे आपण बहुपदीच्या प्रत्येक पदाला एकपदीने वेगवेगळे भाग देऊन देखील करू शकतो ज्यामुळे आपल्याला एक वजा वाय वर्ग हे योग्य उत्तर मिळेल चूक चार कित्येक वेळेला मुले भागाकार दर्शवण्यासाठी या चिन्हाचा उपयोग करतात जसे की त्यांना एक्स वर्ग अधिक चार एक्सला एक्स अधिक चारने भागण्यास सांगितले तर ती हे अशा प्रकारे लिहितात तुम्ही सांगू शकाल का की येथे कोणती चूक झाली आहे विचार करा अगदी बरोबर येथे कंसाचा वापर केलेला नाही त्यामुळे पाहणाऱ्याला असे वाटते की ने फक्त चार ला भागले जात आहे कित्येक वेळेला या उदाहरणाला सोपे रूप देताना भ्रम भ्रमनिर्माण होतो आणि त्यामुळे चूक होण्याची शक्यता वाढते अशी चूक कंसाचा वापर करून दूर केली जाऊ शकते आणि योग्य उत्तर मिळवता येते तर आज आपण बैजिक राशींच्या भागाकाराशी संबंधित काही सामान्य चुका पाहिल्या